राजापूर मध्ये आज एक महामोर्चा निघतो आहे आणि या महामोर्चावर जी 24 तास लक्ष आहे वारिसेंच्या अपघाती मृत्यू झाल्यानंतर ही हत्या की अपघात असे प्रश्न निर्माण होतात आणि यामध्ये आज राजापूरमध्ये या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. रिफायनरी विरोधकांचा हा महामोर्चा आहे. राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झालाय, मात्र हा अपघात घडवून आणत वारिसेंची हत्या केल्याचा आरोप रिफायनरी विरोधी संघटनांनी केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी राजापूर तहसीलदार कार्यालयावर आज हा महामोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये रिफायनरी विरोधक, स्थानिक ग्रामस्थ आणि कुणबी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या या मोर्चामध्ये सहभाग दिसतो. मागच्या वेळेला नाणारच्या वेळेला 224 ते पत्रकार शशिकांत वारिसेंचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. या संदर्भात एकाची चौकशी सध्या सुरू आहे, मात्र ही हत्या आहे हा अपघात नाहीये. हत्येनंतर हा अपघात झाल्याचं दाखवून दिलेलं असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्या निषेधार्थ आज हा राजापूर तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आलेला आहे. यामध्ये रिफायनरीला विरोध करणारे संघर्षक आहेत, त्याचप्रमाणे कुणबी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अनेक पत्रकार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. शशिकांत वारिसेंचा मृत्यू हा संशयास्पद आहे, वारंवार हे आरोप विरोधकांकडून केले जातात. आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये जेव्हा फडणवीसांची सभा झाली त्यांनी विरोधकांना नाणारच्या विरोधकांना यामध्ये त्यांनी धमकी दिली होती असे आरोप संजय राऊत यांनी केलेले होते. तर ह्या मोर्चाची आपण दृश्य पाहतोय. एका बाजूला यामध्ये विनायक राऊत या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि त्या ठिकाणी ते भाषण करतात. पत्रकार वारिसेंसाठी हा महामोर्चा काढण्यात आलाय. संजय राऊत यांनी मागणी केली आहे विशेष टीम पाठवून यासंदर्भातला तपास करण्यात यावा. तर काही वेळापूर्वी विनायक राऊत यांनी वारिसेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि आता ते महामोर्चात सहभागी झालेत. सह्याद्रीची उंची म्हणजे